रामकृष्ण हरी ह्या वर्षीने गेल्या वर्षी आपल्याला पारंपरिक पद्धतीने नेहमीच्या पद्धतीने वारी नाही करता आली आणि याचं शल्य कुठेतरी आहे वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्या पद्धतीने आपण वारी करतो त्याचा आनंद वेगळाच आहे ती शल्य आपल्याला आहे की ती यावर्षीही आपल्याला करताना आली यावरून मला माझ्या आयुष्यात घडलेल्या एका सत्यघटनेची आठवण आली साधारण दोन हजार सालची गोष्ट असेल पाटील नावाचा कॉलनीतच राहणाऱ्या पेशंट त्यांचा मला फोन आला डॉक्टर साहेब दवाखान्यात आहात का आळंदीहून बोलतो आहे मी आई गावाकडनं वारीसाठी काल इथे आलेली काल मुक्काम इथेच होता पहाटे निघायचं वारी करता पण पहाटेपासूनच तिला जुलब सुरू झालेत आणि पाच सात जुलब झाले आहेत विकनेस खूप आहे तर तुम्ही थांबा मी म्हटलं मी थांबतो पण एवढ्या गर्दीचं तुम्ही आणणार कसं पाटील साहेब म्हटले की रिक्षावाला एक तयार झाला आहे तर मी आणतो तुम्ही थांबा रिक्षावाल्याने गर्दीतनं वाट काढत कसं तरी माझ्यापर्यंत आजींना आणलं दवाखान्यात आल्यानंतर मी एकूण परिस्थिती बघून डिहायड्रेशन झालं आहे बघून सलाईन सुरू केल्या इंजेक्शन सुरू केली साधारणतः दोन ते तीन सलाईन गेल्यानंतर आजींना बरं वाटायला लागलं तसं आजी, आजी उठून बसल्या आणि मला म्हटल्या डॉक्टर साहेब मला वारीला जायचं आहे पंढरपूरला मला जाता येईल ना परवा मी म्हटलं आजी तुमचं वय किती आजी म्हटल्या बहात्तर म्हटलं अशक्तपणा इतका आला आहे तर तुम्ही जाणार कशा आजी म्हटली असं नका बोलू डॉक्टर साठावी वारी आहे माझी आणि आजपर्यंत खंड पडला नाही मी आश्चर्यचकित झालो आजींचं वय बहात्तर साठावी वारी म्हणताय वा मी म्हटलं तुम्ही वारीला सुरुवात केली कधी म्हणे आठवत नाही पण साधारणतः तेरा चौदा वर्षाची असताना पहिल्यांदा वारीला गेले तेव्हापासून आजपर्यंत खंड नाही पडलेला मी आश्चर्यचकित झालो म्हटलं आजी तुम्हाला एवढा आशक्तपणा आला आहे तर तुम्हाला नाही जाता येणार आणि मला एक सांगा तुमची एकोणसाठ वाऱ्या झाल्या आहेत तर ह्या वेळेला पांडुरंगालाच येऊ दे ना तुम्हाला भेटायला त्याला पण तुमची काळजी असेल ना त्याला पण तुम्हाला भेटायचं असेल ना आजी मला सांगा तुम्ही एकोणसाठ वेळा वारी केली तुम्हाला श्रीहरी पांडुरंग भेटला कधी आजींचे डोळे चमकू लागले आवेशामध्ये आजी म्हटल्या तो कशाला यायला पाहिजे मला भेटायला अरे तो माझ्यात तर वसतो ना तो सगळीकडे आहे तो तुमच्यात आहे माझ्यात आहे प्रत्येकात आहे सकाळी नाही का रिक्षावाल्याच्या रूपामध्ये मला तो इथे सोडून गेला आणि तुझ्या रूपामध्ये डॉक्टर म्हणून भेटलाच की आता बरं वाटतंय मला मला जाऊ दे मी म्हटलं उद्या आपण बघूया उद्या अजून एक दोन सलाईन लावू आणि तेव्हा ठरवूया काय करायचं ते पण अशक्तपणा भरपूर आहे आजी जेव्हा म्हटल्या की तुझ्या रूपामध्ये मला तो भेटला आणि तो माझ्यामध्ये पण वसतो आहे मग मी माझा आपला तर्कशुद्ध मुद्दा पुढे रेटत आजींना विचारलं आजी मग तो आपल्यामध्ये बसतोय तुमच्यामध्ये बसतोय तर मग पंढरपूरला कशाला जायला हवं हो त्याला भेटायला त्यावर आजीने मला उत्तर दिलं अरे बाळा ज्या भक्ताची ज्या वारकऱ्याची प्रत्यक्ष प्रभू पांडुरंगला गोडी आहे ज्या वारकऱ्याबरोबर श्रीहरी नाचतात गातात सोबत चालतात त्या वारकऱ्यांबरोबर पंधरा दिवस जेव्हा आपण घालवतो तेव्हा अख्ख्या वर्षभराचा टॉनिक आपल्याला मिळतं मी आजीचं हे उत्तर ऐकून स्थिमित झालो आजींना दुसऱ्या दिवसाकरता पुन्हा बोलवलं दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा दोन सलाईन लावू आणि काही औषधं लिहून देईल त्यानंतर आपण विचार करू दुसऱ्या दिवशी आजी आल्या मी दोन सलाईन लावल्या मला कळलं ला की त्या दिवशी वारीचा मुक्काम पुण्यामध्ये आहे आजींना तिसऱ्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डे पुन्हा मी बोलवलं आणि फॉलोअपसाठी या म्हटलं मी तपासतो आणि मग नंतर निर्णय घेऊया दुपार झाली दुसऱ्या दिवशी तरी पण आजी आल्या नाहीत फॉलोअपसाठी म्हणून मी पाटलांना फोन लावला पाटील तिकडनं फोनवर म्हणाले डॉक्टर साहेब आजी पहाटेच वारीसोबत गेल्या पंढरपुराकडे आणि एवान दिव्य घाटापर्यंत असतील मी थोडा वेळ निशब्द झालो ही इतकी ऊर्जा हा इतका जो भाव आहे जी श्रद्धा आहे ही कुठून येते हे जे टॉनिक आहे अध्यात्मातून मिळणारं जे टॉनिक आहे हे आमच्या मेडिकलच्या पुस्तकामध्ये का नाही आहे श्रीहरी भक्ताला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ का म्हणतात हे मला आज उमगलं आणि श्रीहरी पांडुरंगांना माझी विनंती आहे की पुढच्या वर्षी तरी त्याच पद्धतीने वाजत गाजत नाचत मृदंगाच्या घोषामध्ये नेहमीप्रमाणे वारी होऊ द्या हरी